नमस्ते मित्रांनो, ऊर्जा अक्षतेचा नियम आपल्याला माहिती आहे. तो असा आहे की ऊर्जा निर्माण करता येत नाही किंवा तिचा नाशही करता येत नाही. होतं काय मग, एका ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या ऊर्जेत होत असतं, परंतु विश्वातली एकूण ऊर्जा ही स्थिर आहे, म्हणून याला ऊर्जा अक्षयतेचा नियम असं म्हणतात. त्याच्यासाठी एक मी प्रयोग तुम्हाला दाखवतो आहे, त्याच्यापासून आपल्याला ऊर्जा अक्षयतेचा नियम सहज समजू शकेल. या उपकरणामध्ये काय आहे, इथे स्प्रिंग गुंडाळली गेलेली आहे. या स्प्रिंगमध्ये पोटेन्शियल एनर्जी किंवा स्थितीज ऊर्जा साठवली जाते. त्याला एक ड्रम जोडलेला आहे, हा ड्रम फिरतो, तो म्हणजे एक स्थितीज ऊर्जेचं रूपांतर गतीज ऊर्जेत होतं. त्याला एक कंगव्यासारखा भाग जोडलेला आहे, तो भाग आवाज निर्माण करतो, ध्वनी. म्हणजे अशा रीतीने या यंत्रापासून आपल्याला तीन ऊर्जा मिळतात. कोणत्या कोणत्या? तर स्थितीज ऊर्जा, गतीज ऊर्जा आणि ध्वनी ऊर्जा. या तीन ऊर्जा आपल्याला नियम सिद्ध करायला पुरेसे आहेत. अक्षयते ऊर्जा अक्षयतेचा नियम सिद्ध करायला याच्यामध्ये दोन पार्ट आपण करणार आहोत. ए पार्टमध्ये आपण करणार आहे, तो वजन बांधलेलं आहे. हे वजन झिरोपर्यंत मी खाली करणार आहे, मी झिरो मार्कला आलो. आणि आता इथे हा तुम्हाला ड्रम फिरलेला दिसतो, हे ओढल्यामुळे आपली स्प्रिंग गुंडाळली गेली. त्या स्प्रिंगमध्ये स्थितीज ऊर्जा साठली, त्या ऊर्जेचं रूपांतर गतीज ऊर्जेत होतं. आत्ता इथे हा ध्वनी निर्माण होत नाही आहे, हा बी पार्टला आपण जोडणार आहोत. आता हे किती वर होतं ते आपण पाहू. हे आता 100 ग्रॅमचं वजन आहे, हे 14 सेंटीमीटर वर आलेलं आहे. ह्या गोष्टीवरून आपल्याला यातली स्थितीज ऊर्जा मोजता येणार आहे, कारण या ऊर्जेने हे काम केलेलं वर्क डन. काय काम केलं? 100 ग्रॅमचं वजन शून्यापासून 14 सेंटीमीटरपर्यंत वर उचललेलं आहे. मग आपल्याला माहिती आहे ऊर्जा मोजता कशी येईल, तर यांनी केलेलं काम कार्य कसं मोजलं जातं, MGH वस्तुमान गुणिले ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन किंवा गुरुत्वीय त्वरण गुणिले एच म्हणजे उंची. तर या तीन गोष्टींचा गुणाकार करून आपल्याला यातली पोटेन्शियल एनर्जी मोजता येईल. ती अशी होईल 14 × 980 × 100 वस्तुमान. आता बी पार्ट असा आहे, हे ध्वनीचं जे युनिट आहे मी याला ड्रमला टेकवलेलं आहे, हे दोन स्क्रू काढून घट्ट करून. आता मी परत झिरो मार्क पासून किती वेळ येतो ते बघतो. आता इथे एकूण 3 ऊर्जा कार्य करतात. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जेचं रूपांतर 2 ऊर्जेत होतो, मगाशी फक्त गतीज ऊर्जेत झालं. आता बी पार्टमध्ये गतीज ऊर्जा अधिक ध्वनी या दोन ऊर्जेमध्ये ती विभागली जाते. ध्वनी जोडल्यानंतर हे 100 ग्रॅमचं वजन 8 सेंटीमीटर वर आलेलं आहे. आता बी पार्टमध्ये आपण तो साऊंड जोडल्यानंतर काय होतं ते बघितलं, म्हणजे ती जी स्थितीज ऊर्जा आहे ती 2 ऊर्जेमध्ये विभागली गेली. एक म्हणजे कायनेटिक ऊर्जा किंवा गतीज ऊर्जा आणि साऊंड ऊर्जा किंवा ध्वनी ऊर्जा. आता दुसऱ्या पार्टमध्ये फक्त 8 सेंटीमीटर वर उचललं गेलं, म्हणजे गतीज ऊर्जा ही एवढी झाली आणि उरलेली जी ऊर्जा आहे ती ध्वनीमध्ये गेली. ती किती? 6, कारण टोटल 14 आहे ना. 14 पैकी 8 सेंटीमीटर पर्यंत जी आहे ऊर्जा ती कायनेटिक एनर्जी आणि 6 पर्यंतची ती साऊंड किंवा ध्वनी ऊर्जा. आता या सर्वाची टोटल जर का आपण केली तर 100 × 980 कॉमन इंटू 8 + 6 म्हणजे ते 14 आले, म्हणजे मूळची जी ऊर्जा आहे ती
आणि या दोन विभागल्या गेलेल्या ऊर्जामध्ये ती म्हणजे टोटल ऊर्जा ती तीच राहिलेली आहे. हाच ऊर्जा अक्षतेचा नियम.